नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण पिकलेल्या हापूस आंब्याचं साखरंबा करूया। खूप छान टेस्टी आणि मस्त होतं, करून पा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। अल्फाचो मँगो वरचं साल काढून घेतले, असे पूर्ण पिकलेले घ्या। कलर पण छान येतो। असे बारीक बारीक कट करून घेऊया। एक बाउल हापूस आंब्याच्या फोडी घेतले, जेवढा हापूस आंब्याच्या फोडी असतील तेवढंच साखर घ्यायचं। वर्षभर टिकण्यासाठी बरोबर ते प्रमाण आहे। लिंबू, एक टीस्पून लिंबू रस घ्यायचं। वेलदोडे पावडर हाफ टीस्पून। स्टीलच्या भांड्यातच करायचं। स्टीलचं भांडंच वापरा। गॅस सुरू करूया। साखर, साखरेच्या निम्म पाणी, आणि साखर विरघळत घेऊया। एकदम सोपं आहे करायला, कोणी पण करू शकेल। आणि खरोखर आता जेव्हा आंब्याचा सीजन असते ना, सुरुवातीला आंबे खाऊन कंटाळ येतो, नंतर नंतर आपल्याला आंबे जात नाहीत, आणि सीजन संपल्यानंतर वाटतं की आंबे खावं। तेव्हा ते हापूस आंबा, जेव्हा तुम्हाला हापूस आंब्याची आठवण येईल ना, तेव्हा ते खावा। मस्त लागतं आणि चपाती बरोबर तर अप्रतिम लागतं। चपाती परोटे बरोबर वगैरे ना खूप छान लागतं। आता आपण साखर विरघळून घेऊया। एक चमचा दूध घालूया। साखरेला उकळी आली ना तर ते एका ठिकाणी गोळा होत, ते सगळं काढून घ्यायचं। साखरी पाच मिनिट झालं उकळली। साखर विरघळल्यानंतर 5 मिनिट उकळायचं। हे पा असं घट्ट होतं। हे बघा, थोडस हाताला आपल्या जाणवत ते की पाक थोडं घट्ट झालंय। आता आंब्याच्या फोडी घाला। अल्फान्सो आंबाच वापरा, कारण त्याची चव खूप छान मस्त लागते। रत्नागिरीचा हापूस आंबा वापरा। आता आपण ह्याला एक उकळी आणून घेऊया। स्टीलचं भांडंच घ्या आणि जाड तळ असावं भांड्याचं।
तुम्हाला आवडत असलं तर त्याच्यात केशरचे, तुम्हाला आवडत असेल तर थोडं केशर टाका, टेस्ट छान येते. मी आता बेलदोडे पावडर टाकणार आहे त्यामुळे मी केशर टाकत नाही, कारण नॅचरल टेस्ट छान लागते. एक थिन प्लेटमध्ये घालून घ्या, गार करून घेऊया. गॅस एकदम बारीक ठेवू. गार झालं का मध्ये तार आली. गॅस बंद करा. गॅस बंद केले, एक पिंच म्हणजे एक पिंच बघा, एकदम जरा मीठ घाला, टेस्ट छान येते. गॅस बंद केले, वेलदोडे पावडर खूप वेळ लागतो एका गॅसवर. त्या आंबा शिजवायला ठेवायचं आणि दुसरीकडे स्वयंपाक करायचं. खूप वेळ लागतं, आधीमध्ये हलवत राहायचं. थोडंसं गार झाल्यानंतर लिंबू पिळूया. चमचा मात्र अजिबात घालायचं नाही, ओला चमचा ओला हात वापरायचं नाही. चमचा घेताना पुसून घ्या, एका मोठ्या बरणीत भरून ठेवा आणि तुम्हाला लागेल तसं छोट्या बरणीत काढून घ्या. म्हणजे ओला चमचा अजिबात लागत नाही, खरकटा हात लागत नाही, वर्षभर टिकतं. आता हे गार करताना वर जाळी ठेवा गार करण्यासाठी. टोपण कुठलं घालू नका, टोपण ठेवलं की टोपणाचं पाणी सगळं त्याच्यात पडेल. असं जाळी ठेवा आणि गार करून घेऊया. गार झाल्यानंतर एक टीस्पून लिंबूचं रस घाला. हाफ लिंबू घेतले, मिडियम साईजचं हाफ लिंबू घेतले. बी सगळं काढून टाका, बी अजिबात घालू नका नाही तर कडू होतं. अर्ध लिंबू बास हे बी काढून घेऊया. लिंबूतले सगळे बी काढून घेतले, रस घाला. एप्पा गार झालं, गार झालं असं घट्ट होतं थोडं. पाक चांगलं ना वर्षभर छान टिक. आता हे काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या बरणीत भरून ठेवा. ओलं हात ओलं चमचा वापरू नका, ओला तोलं चमच्याला वापरलं तर खराब होतं. कलर खूप मस्त आला आहे. एक कप हापूस आंब्याच्या फोडी, एक कप साखर, वेलदोडे पावडर, लिंबू, लिंबूचं रस. एक कप साखर असेल तर अर्धा कप पाणी घाला. पाक घ्या, एकदम घट्ट होईपर्यंत पाक करून घ्या. पाक झाल्यानंतर फोडी घाला. फोडी पण स्टीलचं भांडंच वापरा. फोडी शिजूपर्यंत घ्या. शिजवणं महत्त्वाचं आहे, कच्चं राहिलं तर खराब होतं. त्यामुळं एक असं मधासारखं पाक होईपर्यंत शिजवून घ्या. सेम मधासारखं पाक आलं, थोडंसं तार आलं की बंद करा आणि गार करून घ्या. ओलं चमचा ओलं हात वापरू नका. आणि हे करून झाल्यानंतर जाळीचं प्लेट झाकावर, म्हणजे पाणी पडत नाही. आणि गार झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीत प्लॅस्टिकच्या बरणीत भरून ठेवा आणि एका छोट्या बरणीत आपल्याला हवं तेवढं काढून घ्या, म्हणजे खराब होत नाही. हापूस आंबा पूर्ण पिकलेला घ्या, म्हणजे कलर छान येतो. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय, नेक्स्ट रेसिपीला भेट.